लोकांना सुद्धा राहुलजींच्या या विजयाचं सर्वसामान्य लोकांना आनंद आहे, त्याच्यामुळे सामान्य लोक सुद्धा राहुलजींच्या सत्कारामध्ये स्वागतासाठी त्या पद्धतीची तयारी करतात। खरं तर रामटेक लोकसभा मतदारसंघावरती विदर्भातल्या ठाकरे गटाचा दावा ठोकताना आम्हाला पाहायला मिळतं, तिथं ठाकरे गटाचे जे नेते ते म्हणतात की तो लोकसभा मतदारसंघ आमचा आहे म्हणून। काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज त्या लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत, तुमची इंटरनल एक सर्वे सुद्धा झालेला होता, त्यामध्ये काय नक्की नेमकं? बघा, आम्ही 48 लोकसभा क्षेत्राच्या दृष्टिकोनातून ऑब्झर्वर नेमलेले आहे। 15 ऑगस्टपर्यंत प्रदेशला ते पदीचा रिपोर्ट ते सादर करतील, त्याची स्थिती काय, काँग्रेस पक्षाची ताकद किती आहे, विभाजनानंतर आमच्या मित्रपक्षांचं काय प्रॉब्लेम आहे, या सगळ्या गोष्टीचा आढावा त्या ठिकाणी घेतला जाईल आणि त्या आधारावर हा आमचं काम सुरू आहे। आणि अजूनही कुठल्या जागा वाटपाबद्दलची चर्चा सुरू झालेली नाही, पण आम काँग्रेस पक्ष हा तळागाळातला पक्ष आहे, जनसामान्यातला पक्ष आहे, प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे। या निमित्तानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणं आणि अलायन्सच्या वेळेस त्या ठिकाणी ज्या काही जागा सोडण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेस तिथे काँग्रेस पक्षाची ताकद आमच्या मित्रपक्षाला मिळेल अशा पद्धतीचा एक प्रयत्न आम्ही करतो आहे। पण आता रामटेक असून मी कुठल्याही जागेबद्दल अजूनही जागा वाटपाच्या बद्दल कुठलीच चर्चा आमच्यामध्ये सुरू झालेली नाही। किशोरी पेडणेकर यांनी बॉडी बॅगमध्ये घोटाळा केला असा आरोप जो आहे तो भाजपकडनं केला जातो, त्याच्यावरतून ईओडब्ल्यूने देखील तक्रार वगैरे आता ईडीने ईओडब्ल्यू कडनं या सगळ्या संदर्भातची माहिती मागवली आहे आणि मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा जो आहे तो आता ईडी किशोरी पेडणेकर यांच्यावरती करणार आहे। तुमच्या महाविकास आघाडीवरती सातत्याने तपास यंत्रणांचा दबाव आहे आणि आता ईडी ऍक्शन मोडवर, मला असं कळतं की ठीक आहे कोणी जरी चूक केली असेल त्याला माफ करा असं आमचं कुठे म्हणणं राहणार नाही, पण दामन विरोधकांवर आरोप करणं, स्वतः चोर असणं, स्वतः टाका टाकणं, मग प्रधानमंत्री केअर फंडाचं काय झालं, तुम्ही किती पैसे गोळा केले, जनतेचे पैसे गोळा केले, चीनमधून तुम्हाला पैसे आले, मग त्याची माहिती का देशाला देत नाही, मग ईडी काय त्यांच्यावर पण कारवाई करेल का? कोविडमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार केंद्र सरकारने केलेला आहे, त्याच्यावरची चौकशी का केली जात नाही त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना। दुसऱ्याला चोर टाकू म्हणण्यापेक्षा चार बोट आपल्याकडे आहे, ही समजण्याची क्षमता भाजप आणि भाजपच्या सत्तेमधल्या लोकांमध्ये नसेल, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायची आणि आपल्या मित्रांच्या घरात पैसे टाकायचे हे करत असताना खोटे आरोप दुसऱ्यावर लावणं, आमचे नेते राहुल गांधींवर पण खोटे आरोप त्यांनी लावले आणि लावतच आहे, म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये तथ्य आहे असं आम्हाला वाटत नाही। विरोधकांना आवाज दाबण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे आणि एवढंच त्याच्यावरचे आम्ही प्रतिक्रिया देऊ शकतो। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एक ट्विट केलेलं होतं की मैत्रीसाठी दरवाजे आमचे नेहमी उघडे आहेत म्हणून, ती राजकीय मैत्री असू दे किंवा वैयक्तिक मैत्री असू दे। तर आज तुमचे विरोधी पक्ष नेते सुद्धा म्हटले विजय वडेट्टीवारजी काँग्रेसच्या युतीसाठी दरवाजे उघडे आहेत म्हणून, काय अप्रोच वगैरे देणार आहात का, काय कसं? एकदम सिंपल आहे, काँग्रेस सगळ्यांना घेऊन चालायला तयार, जो बीजेपीच्या विरोधात प्रामाणिक लढायला तयार असेल त्याला आम्ही सोबत घेऊन चालायची आमची भूमिका आहे। मैत्रीचा हात पुढे कर असंच आरोग्याच्या व्यवस्था अपुरे असल्यामुळे त्या ठिकाणी मृत्यू होतात आणि त्याची जाणीव या पावसाळी अधिवेशनात आम्ही सरकारला करून दिली। सरकार सांगतं की सगळं आंबेल आहे, राज्यातल्या
आज आपण पाहतोय की 75,000 शिक्षकांची पद खाली आहे. मुलांना शिकवायला शिक्षक नाही. शिक्षण व्यवस्था संपली. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ज्याने शिक्षणाचा पाया रोवला त्या महाराष्ट्रामध्ये आज शाळा ओसाड पडलेल्या आहेत. मुलांचं शिक्षण त्याला मुलांना शिक्षण मिळत नाही अशी परिस्थिती आहे. हॉस्पिटलमध्ये तीच अवस्था आहे. डॉक्टर नाही, टेक्निशियन नाही, नर्सेस नाही, औषधी नाही. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना आज आरोग्याच्या सुविधा प्राप्त होत नाही. ठाण्यामध्ये घडलेली घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे. पण राज्यातलं सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या शर्तीमध्ये दोन उपमुख्यमंत्री लागलेले आहेत. राज्याची तिजोरी कोणाला जास्त लुटता येते या तिघांमध्ये लागलेली स्पर्धा आहे. जनतेचे जे हाल आहे ते हाल आहे त्याच्याकडे सरकारला काही घेणे देणे नाही. त्याच्यामुळे अशा निरपराध दोघांचा मृत्यू या महाराष्ट्रामध्ये या पाचच ठाण्यामध्ये घटना झाल्या अशा नाही. तर कालच्या रात्री या राज्यामध्ये असंख्य लोक त्याला औषध उपचार प्रभाव मिळाला नाही. चुकीच्या डॉक्टरांचा म्हणजे औषध उपचार काही ठिकाणी आपण होताना पाहतो. अनेक लोकांचा जीव त्याच्यामध्ये जातात आणि ही परिस्थिती आज आहे. आणि याला संपूर्ण दोष सी या राज्यातलं सरकार. राहुल गांधी का आना 33 जो बैठक हुई थी सारी तो उसमें कंफर्म हो गया किस तरह की रैली एयरपोर्ट से लेकर यहाँ तक होगी. रोड शो, रोड शो. अभी हमने कहा है कि राहुल जी को हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी को, सोनिया जी को और हमारे संगठन महासचिव वेणुगोपाल जी को हमने न्योता दिया है. उसका रिप्लाई आया नहीं है लेकिन अभी 16 को हमारी और एक मीटिंग एमबीए की है जो 31 और 1 का इंडिया गाड़ी पे मीटिंग की जो तैयारी है उसके लिए उसके बाद मैं खुद दिल्ली जाकर इस विषय की चर्चा कर लेकिन हमने पूरी तैयारी कर ली है और हमारा प्लान भी बन चुका है कि एयरपोर्ट से लेके तो तिलक भवन तक और पूरी मुंबई को क्योंकि मुंबई की और महाराष्ट्र की जनता ये चाहती कि राहुल जी एक तानाशाह एक इतनी विचारधारा के विरोध में जीत कर आए और उसके बाद महाराष्ट्र में वो पहली बार आ रहे हैं. और महाराष्ट्र का हमेशा ऐसे लड़वैया प्रवृत्ति और जो व्यक्तिमत्व रहा है जो जो देश के लिए लड़ता है उसके बारे में उसका स्वागत करने के लिए महाराष्ट्र हमेशा आगे रहा है. और अब ऐसे ही एक व्यक्तिमत्व जो राहुल गांधी के रूप में महाराष्ट्र में 31 को आएंगे तो उसके स्वागत की एक जगह तैयारी कांग्रेस की तरफ से और महाराष्ट्र की जनता की तरफ से की जा रही है. इसका नेता हमने भेज दिया. कांग्रेस के मतलब कांग्रेस के नेताओं का ही रोड शो स्वागत होगा या फिर बाकी जो दूसरी पार्टी है उनका. सीसी में ये सरकार होगा. सीसी में कांग्रेस करेगी लेकिन रास्ते में आम जनता भी उसमें सब आते हैं. किशोरी बोलनेकर को शायद 2-3 दिन में अरेस्ट करने वाले जिस तरह से सामने आ रहे हैं ये तो डराने का काम चल रहा है. अपोजिशन को दबाने का काम चल रहा है. झूठे आरोप लगाने का राहुल जी के ऊपर भी झूठे आरोप लगाए. लेकिन हम पूछना चाहते हैं कि प्रधानमंत्री केयर फंड का क्या हुआ. देश की जनता से पैसा जमा किया गया. चाइना से पैसा जमा किया गया जो चाइना हमेशा हमारे आज अरुणाचल में भी चाइना का इंटरफेयर है. जो इंडिया आगाड़ी के जो सांसद गए थे उन्हें वो रिपोर्ट लाए. हमारे अरुणाचल में भी चाइना ने कब्जा करके रखा है. लेह लद्दाख में कब्जा करके रखा है. और ऐसे चाइना से प्रधानमंत्री केयर फंड में पैसा जमा किया गया इसका हिसाब क्यों नहीं दे रहे. क्यों आखिरी पब्लिक का पैसा है. पैसा कहाँ से आया इसकी जवाबदारी जवाब देना ये प्रधानमंत्री की जवाबदारी है. लेकिन उसमें जवाब नहीं देते. और अपनी डाका डालना अपनी चोरी करना पैसा कहाँ से कहाँ लाया वो भी नहीं बताना. तो ऐसे समय में झूठे आरोप किसी के ऊपर लगाना और उनका आवाज दबाने की कोशिश जो की जा रही है. हम किसी भ्रष्टाचारी लोगों का सपोर्ट नहीं करेंगे. लेकिन जिस तरह से दूसरे को तुम चोर और डाकू कहते तो तुम्हारी तुम्हें लोगों को जवाब देना चाहिए कि हम लोगों ने ये पैसा लोगों से आया था ये देशों से आया था ये पैसा हमने इसमें खर्चा किया. क्यों नहीं जवाब देते. तो क्या उनके ऊपर भी ईडी लगाएंगे नरेंद्र मोदी के ऊपर. ये सवाल है कांग्रेस का. हाँ ना अभी खबर आई है कि सुप्रीम कोर्ट ने नवंबर को बेल मिल गई जमानत मिल गई है वो 2022 से जेल में जाएंगे. ठीक है ना. माननीय न्यायालय ने जो निर्णय दिया है उसका स्वागत करते हैं.
सर नवाब मलिक जे तुमच्या महाविकास आघाडीमध्ये एक महत्त्वाचे नेते होते त्यांना आता सुप्रीम कोर्टाकडनं बेल मिळालेली आहे. गेल्या 2022 फेब्रुवारीपासून ते अटकेत होते. त्यांच्यावरती UAPA सारखा अतिगंभीर गुन्हा दाखल झालेला होता. त्यांच्या त्यांचे संबंध दाऊदशी आहेत असं कनेक्शन जे आहे ते फडणवीसांनी सांगितलेलं होतं. आता सुप्रीम कोर्टाने बेल ग्रांट केली. माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. शामिल हो चुके हैं और शायद 13 दिन हमने कहा ना, हमने सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया उसका स्वागत किया. पालक मंत्री अभी तक डिक्लेयर नहीं हुए जिन पर अभी हजारों के लिए चुनाव चाहिए उसमें फेरबदल हो रहा है. पुणे नासिक और रायगढ़ को लेकर अभी तक चल रही है. देखो महाराष्ट्र की EDF की सरकार में और ये सरकार जो बनी है भय और भ्रष्टाचार से बनी हुई है. इनको जनता के प्रश्न से कोई लेना देना नहीं. जनता के पसीने का पैसा जो सरकार के तिजोरी में GST के माध्यम से आ रहा है उस पैसे के लूट करना यही ये सरकार की मानसिकता है. तीन दलों की ये सरकार है. ये सरकार में दो उप मुख्यमंत्री है. दो उप मुख्यमंत्री को सपना आ रहा है रोज के हम मुख्यमंत्री कब बनेंगे. उनके ऊपर कब्जा भी लेना चालू कर दिया है और ऐसे समय में मुख्यमंत्री भी अपने गाँव चले गए खेती करने के लिए. ऐसी परिस्थिति राज्य की है. महाराष्ट्र में 36 जिले हैं. 36 जिले में 19 जिलों में सिर्फ मंत्री है. बाकी के जिलों में 6-6 जिले में एक मंत्री पालक मंत्री है. और कई बार हमने विधानसभा में ये मुद्दा उठाया सरकार इसके तो ध्यान देने को तैयार नहीं है. आज राज्य में कई बारिश की वजह से फसलें खराब हो गई. कहीं बारिश ही नहीं गिरी. बार फिर नहीं करनी पड़ी. अब बारिश गायब हो गई उससे फसलें जो आई थी वो भी खत्म होने लगी है. महाराष्ट्र में प्रशासकीय व्यवस्था पर कोई दबाव नहीं होने की वजह से भ्रष्टाचार बड़े पैमाने में बढ़ गया है. एक तरफ किसान बर्बाद हो रहा है, एक तरफ आम लोगों को प्रशासन के माध्यम से लूटा जा रहा है. और ऐसे समय में जो महाराष्ट्र की जो EDF की सरकार है ये मलाई खाने के चक्कर में इस तरह का व्यवहार कर रही है. आज 17 जिले में पालक मंत्री नहीं है और वहाँ पर कई राज्यपाल फ्लैग होस्टिंग करेंगे, इधर का मंत्री उधर जाएगा और कई जगह में विभागीय आयुक्त और कलेक्टर जिलाधिकारी ये दो लोग फ्लैग होस्टिंग करेंगे. एक तरह BJP की मानसिकता लोकतंत्र की विरोध वाली है और इसलिए इस तरह का महाराष्ट्र में पहली बार, कभी नहीं पहली बार इस तरह का आज फ्लैग होस्टिंग में भी मंत्री नहीं है. ऐसी परिस्थिति का मिल रही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.